तुमच्या घरातून पण तुमच्या दोघांसारखीच आली पाहिजे हसत खेळत राहणारी. पूचं लग्न लवकर करा, दादाचे लग्न करा, मग माणसे वाढतील, मावशी घराची शोभा अजून वाढेल. रेसिपी खूप छान झाली, तू पण लवकर लग्न कर, आईला अजून छान वाटेल. पप्पू खंडित होतो, काकू उखाणं घ्यायला लागला आहे लग्नाचे. बघा शुभेच्छा अशी की नवरी मुलं सुंदर आणि संस्कारी, माय लेकरा सारखे प्रेम असेल, मग काजवेल कर्तबगारी. पप्पूचं लग्न करा, अजून मजा येईल व्हिडिओ बघायला आणि तुम्हाला पण पार्टनर मिळेल घरात. नमस्ते सर्वांना, कसे आहात तुम्ही? आज आपल्या घरी जरा धावपळ चालू आहे. माझी धावपळ नाही तर मम्मीची धावपळ चालू आहे. आज बाहेर आज बाहेर आज बाहेर सतत चालू आहे तिचं. काय शोधते? नवीन कपडे घातले, नवीन पर्स घातली आहे. आणि आता तुम्हीच विचारा तिला, आपण विचारूया की धावपळ कशासाठी करते ती. आज एकदम रेडी मॅडम, तर एकदम रेडी झालेले आहेत. काय आणलं? पर्स, छोटी पर्स, मोठी पर्स. काय काय आणलं? पर्स, मोठी पर्स, छोटी पर्स, पाण्याची बॉटल, गरम पाणी का थंड पाणी? रेडी? सर्वांना उत्सुकता झाली आहे. कुठे? आज काय विचारायचं नाही, कुठे जाते म्हणून मी पर्स घेतली. नवीन बॅग, नवीन साडी, चल आता येऊ. नवीन मम्मी चालली तरी कुठे तू? जाते कुठेतरी. आता गेला तरच फायदा होईल, नाही तर काय माहिती आहे का? आता दसरा येईल, दसरा आला की मग दसऱ्याच्या ज्या देवी बसतात मग त्याच्यामध्ये 9 दिवस जातात. आणि त्याच्यानंतर आता धावपळ करायला पाहिजे ना मला. त्याच्यानंतर दिवाळी येते. दिवाळी आली की मग अजून मोठी दिवाळी. मग 2 दिवाळीच्या मध्ये काय बोलत नाही. काय म्हणते तू? काय म्हणते म्हणजे आता मला जे करायचं आहे ते आता मलाच करायला लागणार आहे ना. म्हणून जर आज माझी गडबड आहे, मी चालले आज मी जाते. जा. कुठे जाते विचारत आहेस? मी विचारलं कुठे जाते तू. जाते म्हणजे कशी माहितीये का? आता तुम्ही हसाल मला. मी कुठे जाते ते बघून. कुठे जाते? दरवाजा तो बघ तिकडे. हा मी जाते दरवाजाने, पण मी आज तुझी गाडी घेऊन जाणार आहे. गाडी घेऊन? हा. चालणार? किती किती चालायचंय मला, किती जिकडे तिकडे शोधायचंय. आज मी मला शोधायला जाते. मी काय शोधायला? मग काय शोधायला? हा जे मला आता पाहिजे, मला गरज आहे आता, ते मी शोधायला जाते. जस गरज आहे मला आता. आता शोधलं नाही तर मग खूप वेळ होऊन जाईल ना. आता तू एवढे बोलते शोधायला चालली, शोधायला चालली, मी चालली बाहेर, चालली बाहेर. पण काय आता नाही शोधायला गेला तर वेळ एकदा निघून गेली ना. हा मॅडम, काय 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 सांगू आता, काय काय तुला कशाला आधी सांगू मी. काय तुला जे आता पाहिजे ते तुला नाही आधी सांगणार, वेळ आली की तुला सांगेन. वेळ आपण तुला आता तुला नाही सांगत, म्हणजे माझ्या माणसांना सांगते मी कुठे चालली. माझी माणसं पण बोलत असती ना आज काकी गाई गाई कुठे चालली. पण मी एकटीच चालली नाही, मी नुसती चालली आहे. पण आज शोधायचं तुम्हाला पण सर्वांना आहे. माझी माणसं आता 3 लाख आहे. 3 लाखामध्ये कुठेतरी अडलेली असेलच, कुठेतरी दडून बसलेली असणारच ना. मग तिला शोधून काढायची आहे. आता तरी तुला समजला? डायरेक्ट डायरेक्ट माझी माणसं समजली असतील. आणि त्यांना तुम्हाला पण शोधायचं आहे. मी तुम्हाला सांगते की तुम्हाला पण शोधायचं आहे. मी असून शोधायला चालले. चालली चालली असून शोधायला चालले. म्हणजे तू घेऊनच येणार आता डायरेक्ट? आज घेऊनच येणार आता डायरेक्ट बाईक वरती. काय रिक्वायरमेंट? आता सर माझ्या माणसांना सांगते मी तर शोधायला निघालीच आहे, आता मी थांबणार नाही. आणि तुम्हाला कुठे भेटली ना तर तुम्ही आम्हाला सांगा. तुम्हाला कुठे मस्त आमच्याप्रमाणे माझ्यासारखी अशी भेटली कुठे तर तुम्ही सांगा आम्हाला. मग खूप इझी आहे तुझ्यासारखी शोधणं. आता तुम्हाला वाटेल काकी कुठे चालली एकटी सून शोधायला. मी एकटी जात नाहीये, तुम्ही आहेत ना माझ्या बरोबर. मला प्रश्न पडलाय, सून कोणासाठी शोधायला चालली तू? सून म्हणजे मला, सून माझ्या लेकासाठी. तुझा कोण लेख? काय बसला? मग त्याला विचारलं का? त्याला कशाला आधी विचारायचं? तिकडे रेसिपी एक आणून दिली आणि डायरेक्ट सर्व केली. त्याला नंतर विचारणार मी, आधी शोधणार, शोधायला लागते ना. आणि माझ्या माणसांमध्ये कुठेतरी असेल तर? इन शॉर्ट मध्ये मम्मी तुम्हालाच विचारते, तुमच्या मधले कोण असेल तर तुम्ही आम्हाला ईमेल करा. ईमेल आयडी तुम्हाला खाली दिसते. आम्ही तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर नाही देऊ शकत, कारण कॉन्टॅक्ट नंबर दिला की सर्वच कॉल करते. है ना? जे सिरियसली इंटरेस्टेड असतील ते ईमेल करा. तुम्ही इमेजेस पाठवा, तुमचे फोटो पाठवा, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि सर्व डिस्कस करू. जे का पर्सनल इन्फॉर्मेशन ते पण तिकडे शेअर करू आपण. म्हणजे मला सगळीकडे फिरायची गरज नाही ना. मग आता लॉकडाऊन पण चालू आहे,
आणि त्याच्यामध्ये आता फिरायचे पण वांदे झालेले आहेत. तरी पण मी आता जाते एक ठिकाणी. गेल्या वर्षीपर्यंत मी इंटरेस्टेड नव्हतो, कारण मला जरा फायनान्शियल गोल सेट करायचे होते. जे आता सक्सेसफुल झालं माझं, है ना, सेट केलं मी सर्व आणि आता मी पण रेडी आहे. म्हणून मी बोललो चल व्हिडिओ. मम्मी तर कधीपासून बोलतो व्हिडिओ बनव, व्हिडिओ बनव, सांग सर्वांना, रजिस्टर करू का तुझं, हे करू का, ते करू का. तर इवन नाव आय एम इंटरेस्टेड. बरोबर ना? माझी तुम्ही विचाराल माझी काय रिक्वायरमेंट्स म्हणजे काय, अपेक्षा कसं असलं पाहिजे. नॉर्मल असली पाहिजे बस, अजून काय नाही. आणि तुझी, तुला कसं पाहिजे सांग, सांगून टाक ना. मला अशी पाहिजे, माझ्यासारखी पाहिजे, माणसांमध्ये मिसळलेली पाहिजे, स्वभावानी चांगली पाहिजे. म्हणजे इन शॉर्ट बेस्ट पाहिजे अशी बोलतेस. आता तू एवढी धावपळ करतेस पण सून आणणार ना, मग तुझ्यासाठी रेसिपी बनवली आहेस का? रेसिपी बनवली आहे ती का? मी चालले, मी मला घेऊन पण चालले थोडे रस्त्यामध्ये गाडीमध्ये. मेन व्लॉग हा होता, रेसिपी एक सेकंडरी पार्ट आहे या व्हिडिओचा, स्पेशली या व्हिडिओचा. तर तुम्ही आता व्हिडिओ बघा, रेसिपी पण बघा. मम्मी काय बनवतेस तू? सँडविच बनवते. सँडविच रेडी? वा, येते एकदम मस्त सुगंध आला, ग्रीन लाईट पण आली तुमच्या समोर. स्विच ऑफ. नमस्ते, आम्ही लसूण सँडविच बनवते आहे. आता मी कसं बनवते ते पहिले तुम्हाला दाखवते. मी छोटासा हे घेतलाय तडक्याचा भांडा. आपल्याला जास्त बनवायचं असेल ना तर साहित्य जास्त घ्या आणि मोठ्या पॅन मध्ये ना हे भाजून घ्या. आता बटर मध्ये लसूण टाकते. लसूण चांगली फ्राय करून घ्यायची, एकदम लाल होईपर्यंत भाजून घ्यायची. लसूण मस्त लाल झाली आहे, आता मी गॅस बंद करते. ते दोन स्लाइस घेतले ब्रेडची, ह्याला आता मेयोनीज लावते पहिलं. त्याच्यावरती गाजर, गाजर हे गाजर मी एकदम बारीक किसलंय. आता त्याच्यावर शिमला मिरची टाकते. शिमला मिरची बघा बारीक कापले, लांबचे लांब स्लाइस केले. आता शिमला मिरचीच्या वरती पालक, आणि हा पालक आहे ना मी शिजवून पहिलं वाफेला लावायचं, शिजवायचं, त्याच्यानंतर ते थंड पाण्यामध्ये टाकायचं आणि त्याच्या नंतर मी बारीक कापून घेतलाय. असं सँडविच आपण बनवला ना तो किती भाज्या पोटात जातात बघा. आता मी याच्यावरती लसूण टाकते. कांदा पण असा बारीक चिरायचा, फोडी नाही करायचे, बारीक चिरायचा, असं जरा दाबून घ्यायचा. आपलं सर्व साहित्य टाकून झालंय तर त्याच्यावरती एक एक चिमटी मीठ टाकायचा, जास्त नाही टाकायचा, एक एक चिमटी टाकायचा. त्याच्यावरती एक चिमटी काली मिरी पावडर. सँडविच असलं आणि चीज नाही टाकलं तर कसं सँडविच वाटणार ना. असं बंद करायचा आणि मशीन मध्ये टाकायचा. त्याला दोन्ही साइडला मस्का लावायचा, खाली खाली आणि वरती सुद्धा. आता आपली मशीन बंद करायची. आपलं सँडविच झालेलं आहे. वाव, सुगंध चांगला आला. आता सर्व करूया आपण. चला लसूण पालक सँडविच आपला कसा बघूया. आता तुम्ही आपल्या इकडे रेसिपी बघितली, एकदम छान झाली, रेस्टॉरंट स्टँड मध्ये झाली. आता एक पीस मला भाजी पडेल, हलवू नको. एक पीस घे तुला. बघा आज मी एक पीस घेतोय, मम्मीला एक पीस आणि दोन पीस तुम्हाला ठेवले. आता मग सांगू नका कमेंट मध्ये तुम्हाला दिलं नाही. हे मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. बघा भाजी पडते त्याची. असं पकडायचं असतो सँडविच कधी पण. भूक लागली की समजत नाही कसं पकडायचं. आणि कधी खातोय असं झालंय त्याला. गाजर, कांदा, पालक, त्यावरून लसूण, काहीतरी वेगळीच चव आहे ती. आणि छान असं छोट्या मुलांना जर भाजीपाला खायला द्यायचं असेल ना तर असं सँडविच बनवून द्यायचं. हेल्दी पण, घरगुती पण, लवकर बनणार पण, आणि एकदम छान पण. टेस्ट वेगळीच लागते ना. लसूण चव येणार तुम्हाला लगेच माणूस ओळखू शकतो की इसमें लसूण झालं की तुम्ही. एकदम आगळे वेगळे डिश असते ना तशी झाली आहे. भरपूर भाज्या आणून ठेवलेल्या, तुम्ही भाजीचा व्हिडिओ बघितलात ना, त्याच्यामध्ये किती भाज्या होते. मग आता करू काय, तर असं प्रकार बनवते. रेसिपी तुम्ही विचाराल एकदम छान आहे, नवीन आहे, छोट्या मुलांना तर नक्कीच द्या, कारण त्यांच्या पोटात हेल्दी आहे तरी. आणि तुम्ही भाज्या आणली ना तर असं नाही की एकदम तुम्ही भाज्या आणायलाच पाहिजे टायमाला. गाजर कधी आणलं तर त्याच्यातलाच एक गाजर साईडला ठेवायचा. शिमला मिरची कधी भाजी आणली तर त्याच्यातला एक शिमला मिरची साईडला. असं साईडला ठेवून ठेवून त्याची एक डिश बनवायची. आता व्हिडिओ रेसिपी तर संपलं, शॉर्ट मध्ये त्यांना सांग तू हा व्हिडिओ का बनवला. छोट्या मध्ये सांग की व्हिडिओ का बनवलास. आम्ही असा व्हिडिओ बनवला की तुम्हाला सून शोधायला सांगते, त्याच्यासाठी बनवला. आणि सून त्यांच्याच घरी असेल तर चालेल, मग काय प्रॉब्लेमच नाही. माझी जर पर्सनल डिटेल्स जे काय आहे ना, आपण आपण कसं मध्यश्री. आता मी काय फक्त मी बघायचं काम करणार, त्याचं जोडायचं त्याचं काम आहे. जी काय पर्सनल डिटेल्स आहे ते आपण कमीत कमी ईमेल केलंच पाहिजे माणसाने, नाही जमत असेल तर कोणाकडून करून घ्या. छोटासा व्हिडिओ आम्ही त्याच्यासाठीच बनवलाय, तर तुम्ही बघा, विचार करा. जर माझा विचाराल तर मी पण रेडी आहे. गेल्या वर्षीपर्यंत रेडी नव्हतो पण आता सर्व सेट आहे आणि मी पण रेडी आहे.
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. हा तो व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर केला पाहिजे, कारण जेवढं शेअर कराल तेवढं तुम्हाला या घरी अजून एक मेंबर दिसेल. बरोबर ना? चला, व्हिडिओसाठी थँक्यू.